वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय चित्रेसर। चित्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th फिजिक्स चैप्टर 8 इलेक्ट्रोस्टैटिक्स पार्ट 6। नेक्स्ट पॉइंट इज डिस्प्लेसमेंट करंट। Consider this diagram. We know that electric current in a DC circuit constitute a flow of free charge, free electrons. तर DC circuit मध्ये जे electric current असतो हा electric current free electron जे free electrons मुळे हा electric current असतो। The conduction current IC is found to be same everywhere in circuit एक्सेप्ट इनसाइड द कपॅसिटर। आता कंडक्शन करंट जे हा करंट सर्व ठिकाणी असतो, मॅक्झिमम सर्व ठिकाणी एव्हरीवेअर हा कंडक्शन करंट आपण त्याला आय सी म्हणतो, फक्त एक्सेप्ट इनसाइड द कपॅसिटर। कपॅसिटरच्या इनसाइडला हा आय सी करंट कंडक्शन करंट नसतो। द करंट ड्यू टू बाउंड चार्जेस इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट करंट आयडी और चार्ज सेपरेशन करंट। जो करंट बाउंड चार्जेस जे आहेत त्या बाउंड चार्जेसमुळे जो करंट डेव्हलप होतो तो करंट म्हणजेच डिस्प्लेसमेंट करंट आय डी म्हणायचं त्याला, किंवा चार्ज सेपरेशन करंट म्हणायचं। अँड एक्सप्रेशन बिटवीन आय सी अँड आय डी दॅट इज कंडक्शन करंट अँड डिस्प्लेसमेंट करंट, हे जे एक्सप्रेशन आहे ते चार्ज प्रोड्युस्ड ऑन द प्लेट ऑफ अ कपॅसिटर इज ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ई। कपॅसिटरच्या प्लेटवरती जे चार्ज प्रोड्यूस होतो तो ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई। ह्या सर्किटमध्ये दाखवलेलं पहा, हा कपॅसिटर याची व्हॅल्यू सी आहे, आणखीन हा कपॅसिटर आपण डी सी सोर्स बॅटरीला कनेक्ट केलेला आहे, ही की आहे। जेव्हा आपण डी सी सोर्स बॅटरी ऑन करतो तेव्हा इथून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होतं, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होतं ह्या कपॅसिटरवरती। हा पॅरल प्लेट कपॅसिटर आहे आणि ते ई इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्यामुळं ह्या प्लेटवरती चार्ज डिपॉझिट होतो, आणि हा जो चार्ज आहे ह्या प्लेटवरचा तो चार्ज क्यू ए के इप्सिलॉन नॉट ई इतका चार्ज या प्लेटवरती डेव्हलप होतो। डिफरन्शिएटिंग द अबव इक्वेशन वी गेट, आता या इक्वेशनला आपण डिफरन्शिएशन घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं दोन्ही साईडचा, ते डेरिव्हेटिव्ह जे आहे त्याच्यावरून आपण हा डिस्प्लेसमेंट करंट काढायचा आहे। नाऊ कन्सिडर दिस डायग्राम अगेन अँड दिस इक्वेशन, डिफरन्शिएटिंग द इक्वेशन क्यू इक्वल टू ए के इप्सिलॉन नॉट ई, क्यू इज द चार्ज ऑन दिस प्लेट, ए इज द एरिया ऑफ दिस प्लेट, के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इप्सिलॉन नॉट परमिटिविटी ऑफ वैक्यूम फ्री स्पेस, ई इज इलेक्ट्रिक फील्ड, देन डिफरेंशिएटिंग ऑन बोथ साइड्स टेकिंग डेरिवेटिव दैट इज लेफ्ट साइड डी क्यू बाय डी टी एंड राइट साइड डी बाय डी टी ऑफ दिस ए के इप्सिलॉन नॉट ई, बट ए के इप्सिलॉन नॉट आर कॉन्स्टंट्स टेकिंग आउट ऑफ दिस डेरिवेटिव, हेंस ओनली डेरिवेटिव इज डी बाय डी टी and this again DQDT is nothing but IC conduction current, and this is A epsilon naught right side is as it is A epsilon naught AK epsilon naught D by DT, and this D by DT rearranging terms take this AK this side, then this becomes D by DT equal to IC upon AK epsilon naught, therefore D by DT proportional to IC that is conduction current. Now displacement current ID exists at any point in space where time varying electric field E exists, that is d by dt is not equal to zero. Displacement current ID जे जिथं टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड असतं त्या टाइम व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा डिस्प्लेसमेंट करंट प्रोड्यूस होत असतो, त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे। हे करंट आय सी हा करंट फ्लो होतो इथून, हा कपॅसिटर आहे, ह्या कपॅसिटरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं हे आपण चार्ज अप्लाय केल्यानंतर, आणि हा जे डिस्प्लेसमेंट करंट आहे हा कपॅसिटरमध्ये तयार झालेला हा डिस्प्लेसमेंट करंट। नेक्स्ट पॉइंट इज एनर्जी स्टोअर्ड इन अ कपॅसिटर। तर कपॅसिटरमध्ये स्टोअर झालेली एनर्जी आपण इथं कॅल्क्युलेट करायची आहे। कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस कपॅसिटर। नाऊ कन्सिडर अ कपॅसिटर ऑफ कपॅसिटन्स सी बीइंग चार्ज्ड बाय अ डी सी सोर्स ऑफ व्ही व्होल्ट। आता हा कपॅसिटर आहे, याची सी व्हॅल्यू आहे, आणखीन त्याला आपण व्ही व्होल्टचा एक डी सी सोर्स
डीसी व्होल्टेज ह्याला कनेक्ट केलेला आहे कॅपॅसिटरला. इथे ह्या ॲनिमेशनमध्ये पण आहे हा कॅपॅसिटर आहे, ह्याला आपण डी सी बॅटरी ही कनेक्ट केलेली आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग लेट क्यू डॅश बी द चार्ज ऑन द कॅपॅसिटर अँड व्ही बी द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स हेन्स. आता आपण हे बॅटरी कनेक्ट केल्यानंतर ह्यातून करंट जे आहे हा कंट्रोल होतो आणि हा जे प्लेट्स आहेत ह्या दोन्ही प्लेट्स चार्जिंग व्हायला चालवतात. ॲनिमेशनमध्ये दाखवलेला आहे ह्यातून बॅटरीतनं करंट हा बाहेर येतो आणि इथून हा हे दोन्ही प्लेट्स जे आहेत कॅपॅसिटरचे हे चार्जिंग व्हायला चालवतात. ज्यावेळी क्यू डॅश हा चार्ज आपण ह्यावरती डिपॉझिट केला आहे त्यावेळी पोटेन्शियल व्ही आहे. दॅट इज सी इज इक्वल टू क्यू डॅश बाय व्ही कॅपॅसिटी इक्वेशन. अ स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क इज डन इफ अ स्मॉल चार्ज डी क्यू इज फर्दर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्लेट्स. तर आपल्याला हे जे बॅटरी कनेक्ट केलेलं आहे ही बॅटरी कनेक्ट केल्या केल्या इमिडिएटली हा कॅपॅसिटर काय फुल्ली चार्ज होत नाही. आपण असं कन्सिडर केलं की स्मॉल अमाऊंट डी क्यू एवढे स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज प्रत्येक वेळी इथं डिपॉझिट होतो आहे. तर आपण फक्त हा डी क्यू चार्ज ह्या प्लेटवरती डिपॉझिट करण्यासाठी लागलेलं वर्डन जे आहे हे स्मॉल चार्ज डी क्यूसाठी स्मॉल वर्डन जे आहे हे वर्डन पोटेन्शियल इन टू चार्ज फॉर्म्युला आहे वर्डनचा. तर पोटेन्शियल आहे क्यू बाय सी आणि चार्ज जे आहे डी क्यू छोटा चार्ज. पोटेन्शियल आपण ह्या इक्वेशनवरून सी इक्वल टू क्यू डॅश बाय व्ही देन व्ही इज इक्वल टू क्यू डॅश बाय सी हे इक्वेशन आपण इथं पुट केलं आहे पोटेन्शियलची व्हॅल्यू. दिस इज द वर्क डन रिक्वायर्ड टू डिपॉझिट दिस स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज दॅट इज डी क्यू. जे आपण छोटे छोटे स्मॉल अमाऊंट ऑफ चार्जेस ह्यावरती डिपॉझिट होत आहेत असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट छोटा चार्ज आहे डी क्यू इतका चार्ज डिपॉझिट होण्यासाठी लागलेलं वर्डन जे आहे हे वर्डन डी डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू डी क्यू दॅट इज क्यू डॅश बाय सी इंटू डी क्यू हे आहे. इथं हे चार्जिंग प्रोसेस चालवलेलं आहे या बॅटरीमधून हा चार्ज इथं येतो आहे आणि ही कॅपॅसिटरच्या प्लेट जे आहेत ह्या कॅपॅसिटर प्लेट चार्जिंग होत आहेत. आपण हे प्रोसेस जे आहे स्मॉल डी क्यू असं हे यामध्ये डिपॉझिट होतं असं कन्सिडर केलेलं आहे. आणि टोटल ह्याची कॅपॅसिटी जी आहे ही कॅपिटल क्यू आहे. म्हणजे हा डी क्यू चार्ज हा कॅपिटल क्यू इतका होईपर्यंत हे चार्जिंग होईल. कॅपिटल क्यू चार्ज झाल्यानंतर हे चार्जिंग फुल होईल. कॅपॅसिटरवरती चार्ज बसायला जागा नसेल आणि हे तर फुल्ली चार्ज झाल्यानंतर हे चार्जिंग प्रोसेस स्टॉप होईल. नाउ टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द चार्ज. आता आपण ह्या बॅटरीच्या पोटेन्शियलवरून आहे इथून चार्ज ह्या प्लेटवरती डिपॉझिट होत आहेत आपण असं कन्सिडर केलेलं आहे डी क्यू अमाऊंट ऑफ चार्ज. तर ही प्लेट फुल्ली चार्ज होण्यासाठी लागणार वर्डन जे आहे हे वर्डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. म्हणजे प्रत्येक डी क्यू चार्जला डिपॉझिट करण्याचे लागलेलं वर्डन आपण डी डब्ल्यू काढलेलं आहे. हे सर्व आपण डी डब्ल्यू वर्डन जर ॲड केले तर टोटल वर्डन मिळतं आणि हे डी डब्ल्यू इंटिग्रेशन घेतलेलं आहे. पण ह्याला लिमिट आहे चार्जिंग ही झिरोला स्टार्ट होतं आणि कॅपिटल क्यू इतकी जी कॅपॅसिटी आहे म्हणून कॅपिटल क्यू ही जी चार्ज कॅपॅसिटी झाल्यानंतर हे चार्जिंग स्टॉप होतं म्हणून आपण हे ॲडिशन जे आहे इंटिग्रेशनची झिरोला स्टार्ट केलं आहे कॅपिटल क्यूला स्टॉप केलं आहे. आणि डी डब्ल्यू जे आहे ह्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे ती क्यू डॅश बाय सी डी क्यू आहे. नाव वन सी इज कॉन्स्टंट टेकिंग आउट ऑफ दिस इंटिग्रेशन साईन हॅन्स रिमेनिंग इनसाइड द इंटिग्रेशन साईन इज क्यू डॅश डी क्यू. नाव इंटिग्रेशन ऑफ क्यू डॅश डी क्यू इज क्यू डॅश स्क्वेअर बाय टू अपर लिमिट इज कॅपिटल क्यू लोअर लिमिट इज झिरो. देन पुटिंग दिस अपर लिमिट दॅट इज क्यू स्क्वेअर बाय टू मायनस झिरो स्क्वेअर बाय टू दॅट इज ओनली क्यू स्क्वेअर बाय टू रिमेनिंग हॅन्स दिस 1 by c is as it is that is rearranging terms 1 by 2 q square by c. This is the total work done required to fully charge this capacitor. म्हणजे आपण ह्या डी क्यू अमाऊंट ऑफ इतकी चार्ज ह्यावरती आपण व्हॅल्यू डिपॉझिट करतो आहे. आणखीन कॅपिटल क्यू जी एवढी कॅपॅसिटी आहे कॅपिटल क्यू एवढी कॅपॅसिटी फुल्ली चार्जिंग होईपर्यंत हे चार्जेस ह्या प्लेटवरती डिपॉझिट करण्यासाठी पूर्ण वर्डन जे आहे हे लागणारं वर्डन हे 1 by 2 q square by c इतकं लागतं हे वर्डन. दिस वर्क डन इज स्टोअर्ड ॲज इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी यू ऑफ द कॅपॅसिटर. आता हे जे संपूर्ण डिपॉझिट करण्यासाठी लागणारं वर्डन जे आहे हे वर्डन आपण हे करून हे वर्डन ह्या कॅपॅसिटरमध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणून दिस वर्क डन कॅन बी एक्सप्रेस्ड इन डिफरंट फॉर्म्स ॲज फॉलोज. आता हेच डब्ल्यू जे आहे हेच एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी आणि हीच पोटेन्शियल एनर्जी आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण इथं एक्सप्रेस करायची आहे. यू 1 बाय टू क्यू स्क्वेअर बाय सी हे जे आहे डब्ल्यू आहे 1 बाय टू क्यू स्क्वेअर बाय सी हे डब्ल्यू जे आहे डब्ल्यूला आपण यू रिप्लेस केलं आहे कारण का हेच वर्डन आपण पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर झालेलं आहे. आता ह्यामध्ये वन टाईम ह्यामध्ये क्यूची व्हॅल्यू टाकायची आणि वन टाईम सीची व्हॅल्यू टाकायची. क्यूची व्हॅल्यू जे आहे सी व्ही येते म्हणजे आपण जर सी व्ही टाकलं तर सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर येतं वन सी कॅन्सल होऊन येतं सी व्ही स्क्वेअर येतं. नेक्स्ट आपण जर क्यूची व्हॅल्यू त्याऐवजी सीची व्हॅल्यू टाकली सीची व्हॅल्यू क्यू बाय व्ही येते क्यू बाय व्ही टाकल्यानंतर इथं 1 बाय क्यू येतं.
म्हणजे एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज कपॅसिटी, एनर्जी इन टर्म्स ऑफ कपॅसिटी व्होल्टेज अँड एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज व्होल्टेज. म्हणजे या तिन्ही टर्मपैकी कोणत्याही दोन टर्म माहीत असेल तरी पण आपण एनर्जी काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ चार्ज कपॅसिटी माहीत असेल किंवा कपॅसिटी व्होल्टेज माहीत असेल किंवा चार्ज व्होल्टेज माहीत असेल, कोणत्याही टू टर्म्स जे आहेत ह्या माहीत असेल तर आपण एनर्जी काढू शकतो. इथं एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज कपॅसिटी, एनर्जी इन टर्म्स ऑफ कपॅसिटी व्होल्टेज, एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज अँड व्होल्टेज, दिस इज द एनर्जी इन डिफरंट कंडिशन्स. नेक्स्ट पॉइंट इज वॅन डी ग्राफ जनरेटर. द सायंटिस्ट वॅन डी ग्राफ डेव्हलप्ड वन इन्स्ट्रुमेंट इन 1931. दॅट इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज वॅन डी ग्राफ जनरेटर. अँड दिस जनरेटर, वॅन डी ग्राफ जनरेटर, इज अ डिवाइस यूज्ड टू डेव्हलप व्हेरी हाय अँड एक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्स टू हाय एनर्जीज. तर व्हेरी हाय एनर्जीजला आणि एक्सलरेट करण्यासाठी चार्ज पार्टिकल्स हे डिवाइस वापरतात, त्या डिवाइसला आपण वॅन डी ग्राफ जनरेटर असे म्हणतो. तर यामध्ये वापरलेलं प्रिन्सिपल जे आहे, प्रिन्सिपल दिस जनरेटर इज बेस्ड ऑन द फेनॉमेनॉन ऑफ कोरोना डिस्चार्ज. कोरोना डिस्चार्ज यामध्ये तत्व वापरतात फर्स्ट. सेकंड जे आहे, द प्रॉपर्टी दॅट चार्ज गिवन टू अ हॉलो कंडक्टर इज ट्रान्सफर्ड टू इट्स आउटर सर्फेस अँड इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओवर इट. तर यामध्ये हॉलो कंडक्टर जे आहे, हॉलो कंडक्टरला ट्रान्सफर केलेला चार्ज आहे त्याच्या आउटर सर्फेसला डिस्ट्रीब्यूट होतो युनिफॉर्मली. आणखीन, इफ अ चार्ज इज कंटिन्युअसली सप्लायड टू अँड इन्सुलेटेड मेटॅलिक कंडक्टर द पोटेन्शियल ऑफ द कंडक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. तर आपण कंटिन्युअसली ह्या मेटॅलिक इन्सुलेटिंग मेटॅलिक कंडक्टरला चार्ज आपण सप्लाय करत गेलो तर त्याचं पोटेन्शियल हे वाढत असतं. हे जे स्टेप्स आहेत प्रिन्सिपलचे, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ कोरोना डिस्चार्ज, म्हणजे हा चार्ज आहे हा चार्ज डिस्चार्ज होतो थ्रू, तर प्रॉपर्टी जे आहे ह्याच्यामध्ये हॉलो कंडक्टर जे आहे हा हॉलो कंडक्टरपासून ट्रान्सफर होतो चार्ज. तर हा हॉलो कंडक्टरपासून ट्रान्सफर झाल्यानंतर इन्सुलेटिंग मेटॅलिक कंडक्टर जे आहे ह्याला चार्ज मिळतो आणि ह्याच्या सर्फेसला डिस्ट्रीब्यूट होऊन त्याचं पोटेन्शियल वाढतं चार्ज वाढल्यामुळं. हे याचं प्रिन्सिपल आहे ह्या वॅन डी ग्राफ जनरेटरचं. नाव कन्स्ट्रक्शन ऑफ दिस वॅन डी ग्राफ जनरेटर. आता आपण इथं याची रचना कशी असते ह्या वॅन डी ग्राफ जनरेटरची ती पाहायची आहे. नाव कन्सिडर दिस डायग्रॅम अँड हियर P1 P2 पुलीज. तर ही P1 आणखीन P2 ह्या दोन पुलीज आहेत. BB कन्व्हेअर बेल्ट. तर ह्या P1 आणि P2 ह्या दोन ज्या पुलीज आहेत ह्यांना हा बेल्ट कनेक्ट केलेला आहे. BB हा बेल्ट आहे, BB हा बेल्ट आहे, हा कन्व्हेअर बेल्ट आहे BB. A स्प्रे ब्रश. आता ए जे आहे हा स्प्रे ब्रश आहे, म्हणजे हा ब्रश चार्ज स्प्रे करतो. C कलेक्टर ब्रश. हा कलेक्टर ब्रश आहे सी इथं, म्हणजे हा बेल्टवरून चार्ज स्प्रे केल्यानंतर वरती जे चार्ज येतात हे चार्ज कलेक्ट करतो. हा सी कलेक्टर ब्रश आहे. D डोम सेप्ड हॉलो कंडक्टर. तर हा डी जे हा डोम सेप्ड आहे, सेप डोम सेप्ड आहे हॉलो कंडक्टर. ई इव्हॅक्युएटेड एक्सलरेटिंग ट्यूब. ई जे ही इव्हॅक्युएटिंग एक्सलरेटिंग ट्यूब आहे. आय आयर्न सोर्स, आयन सोर्स. दिस आय इज आयन सोर्स. आयन सोर्स म्हणजे यामधून आपल्या आयन्स बाहेर घेता येतात, डिस्चार्ज करता येतात बाहेर साईडला. पी DC पॉवर सप्लाय. पी जे हा पॉवर सप्लाय इथं कनेक्ट केलेला आहे ह्या कोमला. यस स्टील व्हेसल फिल्ड विथ नायट्रोजन. यस जे हे व्हेसल आहे यामध्ये नायट्रोजन फिल केलेलं आहे. ही संपूर्ण सिस्टीम जे आहे नायट्रोजन फिल करून आतमध्ये ठेवलेली असते. यम अर्थेड मेटल प्लेट. आता यम जे ही अर्थिंग केलं असतं मेटल प्लेटला यम ही. हे जे पार्ट्स आहेत कन्स्ट्रक्शन आहे. नेक्स्ट वन इज वर्किंग ऑफ दिस वॅन डी ग्राफ जनरेटर. आता आपण याचं वर्किंग पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस अगेन डायग्रॅम. हिअर द इलेक्ट्रिक मोटर कनेक्टेड टू द पुलीज P1 इज बीइंग टू रोटेट वेन सप्लाय स्विच ऑन. आता P1 जी पुली आहे ही P1 पुली मोटरला कनेक्ट केली असते आणि मोटर ज्यावेळी ऑन होईल रोटेट होईल त्यावेळी ही पुली रोटेट होत असते. द स्प्रे ब्रश A पॉझिटिव्ह चार्ज कंटिन्युअसली स्प्रेड ऑन द बेल्ट B कॅरीज दिस चार्ज इन अपवर डायरेक्शन विच इज कलेक्टेड बाय द कलेक्टर ब्रश C अँड सेंड टू द डोम सेप्ड कंडक्टर. आता आपण ज्यावेळी हे सप्लाय ऑन करतो, सप्लाय ऑन केल्यानंतर काय होतं, इथं हा ब्रश जे आहे यावरती चार्जेस डेव्हलप होऊन हा ब्रश ह्या बेल्टवरती चार्ज स्प्रे करतो.
बेल्टवरती चार्ज स्प्रे स्प्रे केल्यानंतर हे बेल्टला चार्ज स्टिक होतात, चिकटतात, आणि ज्यावेळी ही मोटर रोटेट होते त्यावेळी ही बेल्ट पण हा असा रोटेट होत असतो, असा ह्या ठिकाणी असा रोटेट होतो. हा रोटेट झाल्यानंतर हे जे स्प्रे केल्यानंतर हे जे चार्जेस ह्या बेल्टला स्टिक झाले आहेत, हे चार्जेस अपला मूव्ह होतात. अपला मूव्ह इथं सी ब्रशजवळ आल्यानंतर हा सी ब्रशचं फंक्शन आहे, हे चार्ज कलेक्ट करतो आणि ह्या चार्ज कलेक्ट करून हे डोम जे आहे ह्या डोमकडं ट्रान्सफर करतो चार्जेस. हे असं कंटिन्युअसली होत असतं. द पोटेन्शियल डोम राइजेस टू अ व्हेरी हाय व्हॅल्यू ड्यू टू द कंटिन्युअस ॲक्युमुलेशन ऑफ चार्जेस ऑन इट. असं नेहमी हे चार्जेस ॲक्सेप्ट करून इथं डोमला चार्ज ट्रान्सफर होतात आणि ह्या डोमवरचे चार्जेस जसे वाढतील तसं डोमचं पोटेन्शियल वाढत असतं. द पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड आय ऑल्सो राइज टू दिस हाय व्हॅल्यू आर ॲक्सलरेटेड इन द डाउनवर्ड डायरेक्शन देन डायरेक्टेड सो ॲज टू स्ट्राईक अ डिस्चार्ज डिझायर टार्गेट. म्हणजे आपल्याला हे जे चार्जेस आहेत, चार्जेस बाहेर आउटसाईडला पाहिजे असेल तर हे आय जे आहे इलेक्ट्रोड, इथून आपल्याला ह्या डिस्चार्ज ट्यूब जे आहे ही ट्यूब थ्रू ही दिस ट्यूब ट्यूब वी कॅन टेक दिस चार्ज आउटसाईड दॅट इज टू डिझायर्ड टार्गेट. या डिझायर्ड टार्गेटवरती आपण ह्यातून चार्जेस बाहेर घेऊ शकतो, त्यावरती इन्सिडेंट करू शकतो. ॲक्सलरेटेड चार्जेस, हाय एनर्जी चार्जेस आपण आउटसाईडला ह्यातून घेऊ शकतो. असं ह्याचं हे वर्किंग आहे व्हॅन डर वाल्स जनरेटरचं. नाऊ व्हॅन डर वाल्स जनरेटर अलॉंग विथ ॲनिमेशन, आता आपण विथ ॲनिमेशन हे पाहायचं आहे. व्हॅन डर वाल्स जनरेटर याचं हे ॲनिमेशन आहे पहा. तत्पूर्वी याच्यामध्ये वापरलेलं प्रिन्सिपल जे आहे, व्हॅन चार्ज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, जास्त पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे नेहमी चार्ज फ्लो होत असतो. तर यामध्ये दाखवलेलं पहा, हा चार्ज आहे, याचं पोटेन्शियल जास्त आहे. आउटर स्पियर जे आहे याचं पोटेन्शियल कमी आहे, रेडियस जास्त असल्यामुळे, त्यामुळे हा कमी पोटेन्शियलला हा चार्ज जाऊन डिस्ट्रीब्यूट होतो याच्यावरती. हे याच्यामध्ये तो वापरलेला आहे. आणखीन त्याचे जे पार्ट्स आहेत, हे पार्ट्स पहा व्हॅन डर वाल्स जनरेटरचे. हा मोटर आहे, हा बेल्ट आहे, आणि ह्या दोन पुलीज आहेत. देयर आर द टू पुलीज, वन पुली इज कनेक्टेड टू मोटर अँड अनदर इज अनदर एंड ऑफ दिस बेल्ट. देन दिस इज कोम, दिस कोम इज कनेक्टेड टू दिस चार्ज जनरेटर. हा जे चार्ज जनरेटर आहे, चार्ज जनरेटरला इथं कनेक्ट केला असतो, इथं चार्ज प्रोडक्शन होत असतं. चार्ज प्रोडक्शन होऊन इथं चार्ज येत असतो इथं ह्या फर्स्ट कोमला. हा चार्ज जनरेटर आहे, चार्ज प्रोडक्शन होतं. इथं हाय पोटेन्शियल बॅटरी आहे, हाय वोल्टेज बॅटरी. अदर एंड जे अदर एंडला अदर एक कोम आहे, हा कोम इथला चार्ज ॲक्सेप्ट करतो, चार्ज पुल करतो, चार्ज इथं याच्याकडून ट्रान्सफर करून तो मेटॅलिक डोमला देतो. फर्स्ट नाव इफ यू स्टार्ट दिस मोटर देन दिस फर्स्ट पुली रोटेट्स अँड बिकॉज ऑफ दिस रोटेशन दिस बेल्ट ऑल्सो रोटेट्स. हे बेल्ट रोटेशन होत असतं असं या पुलीमुळं. आणखीन हा जे फर्स्ट कोम आहे इथं चार्ज प्रोडक्शन होतं आणि हा चार्ज स्प्रे करतो ह्या बेल्टवरती. हे चार्जेस ह्या बेल्टला स्टिक होतात, चिकटतात. आणखीन ह्या मोमेंटमुळे हे चार्जेस वरती मूव होतात ह्या बेल्टच्या बरोबर. आणखीन इथं आल्यानंतर सेकंड कोंबशी हा चार्ज ॲक्सेप्ट करतो, चार्ज ओढून घेतो हा चार्ज. आणि हे चार्ज आहेत, हे चार्ज मेटॅलिक डोमला ट्रान्सफर करतो आणि मेटॅलिक डोमवरती चार्ज इथं ह्यावरती डिस्ट्रीब्यूट होतात युनिफॉर्मली. आणि याचं जसं चार्जेस वाढतील तसं पोटेन्शियल वाढतं मेटॅलिक डोमचं. हे याचं व्हॅन डर वाल्सचं जनरेटरचं वर्किंग आहे. आता हे जे व्हॅन डर वाल्स जनरेटर जे आहे याच्यामध्ये मेटॅलिक डोमवरती चार्जेस डिपॉजिट झाल्यानंतर पोटेन्शियल जे वाढतं ह्याच्यावरती आपण जर हात ठेवला ह्युमन बिईंगनं तर आपले ह्युमन बिईंगचे जे हेअर्स आहेत हे हेअर्स स्ट्रेट होतात. त्याचं आपण इथं ॲनिमेशन पाहायचं आहे. ह्याच्यामध्ये हा मेटॅलिक डोम आहे, या मेटॅलिक डोमवरती हात ठेवल्यानंतर हा व्हॅन डर वाल्स जनरेटरचा मेटॅलिक डोम आहे. याच्यावरती चार्जेस प्रोडक्शन आहे, चार्जेसवरती हात ठेवल्यामुळं हे चार्ज स्टॅटिक चार्जेस आहेत. ह्या स्टॅटिक चार्जेसमुळे हेअर्स आहेत, हेअर्स स्ट्रेट झालेत पाहिजे दिसतात आपल्याला ह्याच्यामध्ये. हे ह्या व्हॅन डर वाल्स जनरेटरची ही एक स्पेशालिटी आहे, हेअर्स आपल्याला असे स्ट्रेट झालेले दिसा पाहायला मिळतात इथं. हे व्हॅन डर वाल्स जनरेटर आहे. नेक्स्ट वन इज यूज ऑफ दिस व्हॅन डर वाल्स जनरेटर. द मेन यूज ऑफ व्हॅन डर वाल्स जनरेटर इज टू प्रोड्यूस व्हेरी हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्स हॅविंग एनर्जीज ऑफ द ऑर्डर 10 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. सच हाय एनर्जी पार्टिकल्स आर यूज. आता हे मेन यूज जे आहे ह्या जनरेटरचा, व्हॅन डर वाल्स जनरेटरचा, तर टू प्रोड्यूस हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्स. आणि हे हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्स जे आहेत हे या ठिकाणी आपण यूज करू शकतो. फर्स्ट आहे
to carry out the disintegration of nuclei of different elements. तर different elements आपण disintegration करण्यासाठी nucleus यामध्ये हे high energy charged particles आपण वापरतो. Second use आहे to produce radioactive isotopes. वेगवेगळ्या एलिमेंटचे रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स बनवण्यासाठी याचा उपयोग होतो हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्सचा. नेक्स्ट टू स्टडी द न्यूक्लियर स्ट्रक्चर. न्यूक्लियस स्ट्रक्चर जे आहे स्टडी करण्यासाठी सुद्धा ह्या हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्सचा यूज होतो. टू स्टडी डिफरंट टाईप्स ऑफ न्यूक्लियर रिॲक्शन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लियर रिॲक्शन ज्या ह्या न्यूक्लियर रिॲक्शन्सचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा ह्या हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्सचा उपयोग होतो. एक्सलरेटिंग इलेक्ट्रॉन्स टू स्टरलाइज फूड अँड टू प्रोसेस मटेरियल्स. तर एक्सलरेटिंग इलेक्ट्रॉन जे तर स्टरलाइज फूड स्टरलाइज करण्यासाठी ह्या हाय एनर्जी चार्ज पार्टिकलचा आपण वापर करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड फॉर अदर व्हिडिओज सी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब लाईक अँड शेअर.